आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शहापूर खण परिसर बनला तळीरामांचा अड्डा, शहापूर पोलीस स्टेशनचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. कोरोचीतील शहापूर खण परिसर सध्या तळीरामांचा अड्डा बनला असून शहापूर पोलिसांना याबाबत माहिती देऊनही याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. शहापूर खण परिसरात सायंकाळच्या सुमारास तळीरामांचा मद्यप्राशन करण्यासाठी सर्रास वावर मोठ्या प्रमाणात सुरू असतो. मद्यप्राशन केल्यानंतर त्याच ठिकाणी जोरदार दंगामस्ती करत खाणीच्या बाजूला असणाऱ्या कंपाऊंडवर त्यांची जोरदार कसरत सुरू असते. तर गणेश विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कट्ट्यावर दारूच्या बाटल्या फोडून धाबडधिंगा सुरू असतो. या परिसरात राहणाऱ्या महिला आणि नागरिकांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. या होणाऱ्या त्रासाबाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार शहापूर पोलीस स्टेशनला कळवले असता शहापूर पोलिसांकडून कानाडोळा करत जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच या प्रकरणी लक्ष घालून या तळीरामांना पळवून लावून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे. मानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. मी बालाजीनगर शहापूर मधून बोलत आहे. मोठ्या खाणीवरून त्या मोठ्या खाणीवर एवढ्या प्रमाणात दारूचे अड्डे झालेले आहेत की तिथं नगरपालिकेनं सफाई करून काँक्रीट वगैरे केलेलं आहे आणि तिथं तळीरामांचा लय मोठ्या प्रमाणात अड्डा झालेला आहे. तरी इथं पोलीस प्रशासनाचं अजून लक्ष झालेलं नाही आणि इथं देत बी नाहीत त्यांनी आणि यांचा प्रशासनाचा काय माणूससुद्धा येऊन इकडे बघत नाही आणि इथं भरपूर प्रमाणात दारू पिऊन कट्ट्यावरनं चालणे, एखाद्या वेळेस पडला वेडला वगैरे तर त्याचा प्राण जाऊ शकतो, हे पूर्ण सगळं बंद झालेलं पाहिजे. एवढंच तरी शहापूर पोलीस स्टेशनने याच्याकडे अजून कुठलेही लक्ष दिलेलं नाही आणि इकडं जर तरी नगरपालिका प्रशासनाने इथे लाईटचा व्यवस्था करून आणि शहापूर पोलीस स्टेशनने इकडे लक्ष देऊन इकडचा तळीरामाचा अड्डा पूर्णपणे बंद करण्यात यावा, हेच आमच्या नागरिकांच्या वतीने आमचं म्हणणं आहे.